गोयचे जे दोघे लीडर सामान्य लोकां खातीर वावरताले, सामान्य लोकां खातीर, बहुजन समाजा खातीर जे जे गोष्टी त्यांनी सगळे दोघांनी मिळून केल्ले आसा, म्हाका दिसता ते आम्ही विसरूंक शकना। आणि आज म्हाका दिसता आमचो नवीन जाल्लो चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत आणि आम्ही हे सरकारचे मंत्री तेणी दाखवलेले पावला पावलार धरून आम्ही फुडें वयता। गोयच्या जनतेन एक अभूतपूर्व क्रांती, अभूतपूर्व इतिहास निर्माण केल्लो। गोयच्यो दोनूय लोकसभेच्यो जागा, एका अर्थान गोयचे 100% समर्थन हे भारतीय जनता पक्षाक दिल्ले। 100% समर्थन दिता असताना उत्तर गोयच्यान श्रीपाद भाऊ चौथे फावट आणि नरेंद्र सावयकर पहिली फावट जरी असलो तरी दक्षिण गोयच्यान भारतीय जनता पक्षाचा खासदार दुसरे फावट निवडून येतालो। 100% समर्थनान आम्ही खुश झाले, गोयकरांच्या क्रांतीचेर आम्ही सगळे फिदा झाले। ह्या गोयच्या क्रांती बरोबर देशानुय भारतीय जनता पक्षाक जबरदस्त प्रतिसाद मिळलो आणि देशात एक समर्थ नेतृत्व नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वा सकल देशाक एक कणखर पंतप्रधान मिळलो। तुमच्या मध्ये उभा राहता हो क्षण केन्ना केन्ना दिसता आता दोळे बंद करचे आणि मागीर दोळे उघडले गोज हांगा म्हज्या जाग्यार भाई आसतलो आणि हांव खंय तरी थंय फाटी उभो राहून सभेन कितले लोक आयल्या ते लोक कितें उलयतात हे खंय तरी नोट करतलो। कित्याक बाईक सवय आशिल्ली, सभा जालेकच गाडयेन बसलेकच पयले विचारत कितले लोक आशिल्ले कितें उलयताले। सो हांव कशें कितें करतलो, पण काळाचे कितें घडटा ते आमच्या हातान नसता। हो रक्षामंत्री थोडे म्हणटाले की आ नरेंद्र मोदीन रक्षामंत्री केलो, पण हो नरेंद्र मोदीन फक्त भाईक पळयलो, रक्षामंत्री कित्याक झालो, कित्याक गोंयचे लोक बरोबर आशिल्ले म्हणून। हांवें पळयले लाखांनी लोक भाईचे अंतीम दर्शन घेवपाक आयले, मागीर म्हाका अजून तो दीस दोळ्या फुडल्यान वचना। आनी तेन्ना म्हाका कळ्ळें की मे बी भाई फक्त आमचो नाशिल्लो, तो आमी गोंयकारांक दिल्लो, तो सगळ्या गोंयकारांचो जाल्लो। ते म्हाका तेन्ना कळ्ळें जे लोकांक हांवें अक्षरशा रडटाना पयलुकूच कळ्ळें की भाई आमचो उरूं नाशिल्लो, तो आमी लोकांक दिल्लो। लाखांनी लोक आसा गोंयांत, तांचे कडेन एकूच आज मागपाक आयला की म्हाका 5 कमळां दिया, 2 कमळां उत्तर आणि दक्षिण गोयची लोकसभेची आणि 3 कमळां मांद्र्या शिरोड्या आणि हांगा जोशवाक भारतीय जनता पार्टीन म्हापशा रावपाक दिला। सो ते तिसरे 5वे कमळ जोशवाच्या रुपान तुम्ही दितले इतलेच हांव तुमचे कडेन मागता। गेली कित्येक वर्षे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या फाटल्यान राहून हो ही पार्टी हो पक्ष एक ल्हानशे रोपटे आशिल्ले, ताजे रुपांतर तुम्ही व्हड वृक्षान केल्ले आसा आणि ह्या वृक्षाची गोड फळां आज समाजाक दिवपाची कापस्ताद जी आशिल्ली ती भारतीय जनता पक्षान सगळ्या हातूंतल्यान दाखोवन दिल्ली आसा। भारतीय जनता पार्टी हो शिस्तबद्द कार्यकर्त्याचो पक्ष म्हणून नांव रोवपाक आयला आणि ह्याच कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे जे यश आमकां मिळत गेले गोयात ते यशाचे खरे मानकरी आणि धनी हे आमचे कार्यकर्ते, आमचे वोटर आणि इतर सगळे असतात। राजकारण हे समाजाची सेवा करपाचे एक साधन हे तत्व समोर घेऊन या देशाचे एक नागरिक जे राष्ट्रवादी जाऊचे, देशाचा अभिमान त्यांच्या कणाकणाक असतो। पहिलो देश नंतर पार्टी आणि नंतर आम्ही या विचारान या राजकारणाच्या माध्यमातून आम्ही समाजाची बरी सेवा करू शकतात असे सांगता सांगता
तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाक थोड्याशा वेळांक ही सत्ता दिली आणि ती सत्तेची फळां हांव स्वाभिमानान अभिमानान सांगू शकता की सत्तेची फळां वेगवेगळ्या पद्धतीन आम्ही समाजाक दिली, या गोंयांक दिली, देशाकय दिली। भारतीय जनता पार्टीचे काम सुरू झाले आणि म्हापशान सभा झाली आणि भाई ना अशी केन्नाच जाऊ ना आणि ती पहिलेच फावटी आम्ही या सभेक उपस्थित येता असताना भाईची याद ही परत परत येता। ह्यो पहिल्योच निवडणुका आमच्यात भाई ना आणि भाईच्या नेतृत्वाशिवाय ह्यो निवडणुका जाता। भाईचेर मोग करपी गोयकार, भाईक याद करपी गोयकार आणि सदोदीत काही जण म्हणपी आम्ही भाई खातीर असा असे सगळे गोयकार जे भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान सदोदीत रावल्या त्या सगळ्या गोयकारांक हांव आव्हान करता की तुम्ही परत एकदा त्याच विश्वासात त्याच जोशात तुम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर रावचे ही तुमका विनंती करता। ही वॉज युअर कॅन्डिडेट, तुम्ही त्याका प्रेम करताले अँड ही चेरिश दॅट ऑल हिज लाईफ। ही वॉज अ पीपल्स पर्सन आणि तो लोकां खातीर काम करतालो। आयज भाजपान म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिलेली आसा की हांव निवडून आयल्यार हांव गोंयचो विधानसभेन एक यंगस्ट आमदार जातलो। हे जावपा खातीर म्हाका तुमचो सगळ्याचो आशिर्वाद जाय। 2014 निवडणुकीचं वैशिष्ट्य हे होतं की त्यावेळी लोकांच्या मनामध्ये UPA सरकारच्या विरोधात नाराजी होती, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीबद्दल एक आशा अपेक्षा आकांक्षा म्हणजे एक होप होती, त्यामुळे जनतेने निवडून दिल्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वाखाली 5 वर्षामध्ये गोव्यात काय काम झालं आणि देशात काय काम झालं याचा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करून गोव्याच्या जनतेने या बाबतीतला निर्णय घ्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। त्यामुळे आता 6,000 रुपये महिन्याप्रमाणे 12 महिन्यामध्ये 72,000 रुपये आम्ही देणार आहोत। कुठून देणार, कसे आणणार हे काही बोलत नाही आणि पुन्हा एकदा गरिबी हटावचा कार्यक्रम करण्याकरता आम्ही 72,000 रुपये देणार अशी घोषणा करून काँग्रेस पार्टी निवडणुकीत आलेली आहे। पण या घोषणेवर विश्वास ठेवायचा किंवा नाही ठेवायचा तर निर्णय आपण करायचा। गोवा जल प्रदूषणापासून वायू प्रदूषणापासून मुक्त व्हावा, गोवा भारतातलं आदर्श राज्य व्हावं हेच मनोहर पर्रिकरांचं स्वप्न होतं, डिसुझांचं बिल हेच स्वप्न होतं। सगळ्यांनी मिळून गोव्याचं भविष्य बदलवण्याचा निर्धार केला पण काळाने घात केला, मनोहर पण गेले, डिसुझाजी पण गेले, पण त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल ते गोव्यात गोव्यामध्ये आयाराम गयाराम कराल तर गोवा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। मला कळत नाही एवढे सुशिक्षित सुसंस्कृत विद्वान लोक गोव्यात आहे पण इथले आमदार इकडनं तिकडे का पळतात हे मला कधीच कळत नाही। गोव्यात सगळं चांगलं ही एकच गोष्ट माहिती आहे, पळायला जबाबदार ते आमदार नाही आहेत, तुम्ही निवडून देणारा मालच चांगला नाही आहे म्हणून गडबड होते। गोव्यामध्ये स्थिर सरकार असेल तरच गोव्याचा विकास होणार आहे आणि भारत सरकार होता म्हणून 15,000 कोटी रुपये मिळाले, हे एवढे पूल रस्ते बांधून आले एवढं सगळं काम होऊन आलं याचं श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय मोदींनाही पण नाही आहे, श्रीपाद नाईकलाही पण नाही आहे, मनोहरजींनाही पण नाही आहे, आम्हाला कोणाला नाही आहे। याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर गोव्याच्या जनतेला आहे।